नमस्कार. आज आपण जाणून घेऊयात प्री इम्प्लांटेशन जेनेटिक टेस्टिंग म्हणजे काय. तुम्ही बऱ्याचदा ऐकलं असेल की आय व्ही एफ केंद्रामध्ये फक्त ज्या दाम्पत्यानं मूल राहत नाही त्यांच्यासाठीच फक्त ही ट्रीटमेंट आहे, तर हे अक्षम्य चूक आहे. की ज्यांना राहून परत टिकत नाही आहे किंवा राहून परत परत खाली होत आहे किंवा राहून त्याच्यात अनुवंशिकता व्यंग किंवा गुणसूत्र बिघाड होतात, ह्यांच्यासाठी पण टेस्ट टू बेबी ही ट्रीटमेंट आहे. तर त्यामध्ये एक महत्त्वाचा घटक म्हणजे पी जी टी, ज्याला आपण प्री इम्प्लांटेशन जेनेटिक टेस्टिंग म्हणतो. मग ह्याच्यामध्ये आपण काय करतो की समजा पुन्हा पुन्हा कुठल्या महिलेला गर्भधारणा होऊन त्यात व्यंग होत असेल किंवा गुणसूत्र बिघाड होत असेल, तर आपण काय करतो की तिला गर्भधारणा होण्यापूर्वीच प्रयोगशाळेमध्ये आपण विश्लेषण करतो, त्या गर्भातले थोडे पेशी काढून की बाबा ह्याच्यामध्ये व्यंगत्व आलं आहे का किंवा गुणसूत्र बिघाड आलेलं आहे का, आणि ते आपण कन्फर्म केल्यानंतरच मग काय करतो की हे गर्भ तिच्या गर्भाशयामध्ये प्रत्यारोपण करतो. तुम्ही जसं इथं बघताय की हे बघा, हे हा गर्भ आहे आणि हे एका सुईद्वारे आपण काय करतो की थोडेसे पेशी बाहेर काढतो आणि मग नंतर याचं विश्लेषण करून जातो. म्हणजे थोडक्यात जर पी जी टी काय आहे असा जर मला प्रश्न केला, तर ह्याच्यामध्ये आपण काय करतो की गर्भ प्रत्यारोपण करण्यापूर्वीच त्यांना स्क्रीन करतो किंवा काय गुणसूत्र बिघाड किंवा व्यंग आहे का नाही ते बघून जातो. आणि त्याचा उद्देश काय आहे की जे गुणसूत्र चांगले असलेले गर्भ आहेत तेच प्रत्यारोपण करून चांगल्या पद्धतीचं गरोदरपण देऊन त्या महिलेचा मानसिक व शारीरिक त्रास कमीत कमी व्हावा. मग त्याच्यामध्ये काय होतात की जेव्हा एकाचे दोन पेशी दोनाचे चार पेशी होताना जर त्याच्यामध्ये व्यवस्थित जर विभाजन होत नसेल किंवा त्या गर्भांचे दोन पेशी काढायला जर काय प्रॉब्लेम होत असेल, तर या सगळ्यांचं आपण विश्लेषण करून जे चांगल्या प्रतीचे गर्भ आहेत तेच आपण प्रत्यारोपण करतो. थोडक्यात जर मला विचारलं की कुठल्या कुठल्या महिलांमध्ये पी जी टी करणं गरजेचं आहे, तर मी म्हणणार की ज्या महिलेचं वय खूप जास्त आहे, त्याच्यानंतर ज्या पुरुषांमध्ये वीर्याची एक स्पर्म डी एन ए फ्रॅगमेंटेशनची चाचणी केली आहे ज्याच्यामध्ये डी एन ए फ्रॅगमेंटेशन इंडेक्स खूप जास्त आहे किंवा परत परत गर्भ चिटकतच नाही आहे, गर्भ पण चांगला बनवतो आहे, पिशवी पण चांगला बनवतो आहे पण चिटकत नाही आहे, किंवा सारखं गर्भधारणा होते आहे पण असं होते की मधीच त्याचे बाळाचे ठोके जातात किंवा अंगावरनं जाऊन ॲबॉर्शन होते, किंवा असं आहे की दुसरा आणि त्याच्यामध्ये जर आपण बघितलं की अगोदरचं मूल कुठल्या तरी एका विशिष्ट व्यंगानं किंवा गुणसूत्र बिघाडानं जर लागलेलं आहे, तर या सगळ्या गोष्टी आपण बघून मग नंतर पुढं जात असतो. तर या अत्याधुनिक टेक्निक ज्याला आपण पी जी टी ए आणि एम या नावाला उपलब्ध आहेत, आणि यामध्ये तुम्ही कुठलेही पद्धतीचे जर पेशंट असेल तर जरूर एकदा भेट द्या, विश्लेषण करू, चर्चा करू, सविस्तर चर्चा करून मग निकालाकडे जाऊ. धन्यवाद.